माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला मिंट अँड कोरिएंडरचा राईसची रेसिपी बनवून दाखवणार आहे. खूपच छान लागते, तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज नेहमीप्रमाणे लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण राईसच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक बाउल भरून तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये 3 कप पाणी टाकून आपल्याला अर्धा तास ते तांदूळ भिजत घालायचे आहे. अशा प्रकारचा बाउल आपल्याला पूर्ण भरून तांदूळ घ्यायचे आहे आणि अर्धा तासानंतर त्याला पूर्ण पाण्यातून निथरून घ्यायचं आहे. आपल्याला इथे कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचा अशा प्रकारचं पातळ मिक्सर बनवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल भरून कोथिंबीर टाकायची आहे आणि साधारण 15 ते 20 पानं आपल्याला पुदिन्याची टाकायची आहे. अशा प्रकारचा बाउल आपल्याला पूर्ण भरून कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्यामध्ये साधारण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून थोडस पाणी टाकून एकदम अशी पातळ आपल्याला त्याचं मिक्सर बनवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा आपल्याला घ्यायचा आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे मी उकडलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी हिरवे वाटाणे, गाजर, फ्लॉवर आणि फरसबी घेतलेली आहे. अर्धी सिमला मिरची बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. चवीपुरतं आपल्याला थोडं मीठ घ्यायचं आहे. साधारण 1/2 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे. थोडं हिंग आणि जिरं एकत्र करून घेतलेलं आहे. साधारण 3 ते 4 बारीक बारीक चिरून लसूण घेतलेला आहे आणि थोडं आलं घेतलेलं आहे. 1/2 लिंबू घेतलेला आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा थोड्या लांब लांब मधून चिरून घेतलेल्या आहे. आणि 1/2 चमचा आपल्याला किचन किंग मसाला घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता. थोडंसं तेल घ्यायचं आहे. आपण हा जो राईस आहे हा कुकरमध्ये डायरेक्टली बनवणार आहोत, म्हणून आपल्याला इथे कुकर गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 मीडियम साईजचे चमचे आपल्याला तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग आणि जिरं जे मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्याला थोडं तडतडू द्यायचं आहे. ते तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं लसूण टाकून घ्यायचं आहे, हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि पुढचं 1 मिनिट आपल्याला याला थोडं होऊ द्यायचं आहे मीडियम गॅसवर. आता ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि सिमला मिरची दोघी टाकून घ्यायची आहे. आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि या दोघी साहित्यांना आपल्याला मीडियम गॅसवर थोडस कांदा आणि सिमला मिरची नरम होईपर्यंत होऊ द्यायचं आहे. थोडस शिजवून घ्यायचं आहे या दोघी साहित्यांना. अशा प्रकारे हे थोडं शिजल्यानंतर ज्या आपण उकडलेल्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या आपण याच्यात टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि याला पुढचा 1 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर थोडं शिजू द्यायचं आहे. आपल्याला जास्ती वेळेला ठेवायचं नाहीये कारण की आपण भाज्या ऑलरेडी शिजवून घेतलेल्या आहेत. आता हे व्यवस्थित झालेलं आहे तर आपण त्याच्यात 1/2 चमचा गरम मसाला टाकणार आहोत. 1/2 चमचा आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे. इथे मी एव्हरेस्टचा घेतलेला आहे, तुम्ही दुसरा कुठलाही वापरला तरीही चालेल. आणि हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण भिजवून घेतलेला भात आहे तो घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने त्याच्यात सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा हे साहित्य व्यवस्थित आणि हळूहळू आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. सगळे मसाले, भाज्या आणि पूर्ण तो भात व्यवस्थित एकत्र झाला पाहिजे. आणि साधारण पुढचा 1 मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये एकजीव होतील अशा पद्धतीने, म्हणून आपल्याला याला राहू द्यायचं आहे गॅसवर. आता हे व्यवस्थित असं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण जे पुदिना आणि कोथिंबीरचं जे वाटण बनवून घेतलं होतं ते आपण याच्यात टाकणार आहोत 1 बाउल भरून. आणि 1/2 बाउल अजून आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत, म्हणजे सगळं मिळून आपल्याला 1/2 बाउल भरून पाणी टाकायचं आहे 1 बाउल तांदुळाला. तर आता हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. सवयपुरतं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून त्याला मोठा गॅस करून एक उकळी येऊ द्यायची आहे. आता तुम्ही बघताय की एक उकळी त्याला आलेली आहे. तर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि गॅस मीडियम करून त्याला आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण आता गॅस बंद करून देणार आहोत आणि कुकर गार होऊ देणार आहोत. आपला कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर त्याची वाफ थोडीशी काढून घेणार आहोत उरलेली. आणि तुम्ही बघताय आता की आपला हा मिंट अँड कोरिएंडर राईस एकदम छान कलरने तयार झालेला आहे. त्याला थोडंसं आपण हलवून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि त्याच्या सर्व्ह करण्याची तयारी करणार आहोत. सर्व्ह करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला तो राईस असा काढून घ्यायचा आहे.
व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्याला जास्त दाबायचं नाहीये, फक्त लेअर आपला वरचा थोडासा आपण प्लेन करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि त्याला उलटी डिश त्या बाउल वरती ठेवून अशा पद्धतीने ते व्यवस्थित सरळ करून हळूच तो डिमोल्ड करणार आहोत. तुम्ही बघताय की आपला राईस खूपच छान दिसतो आहे. तर आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर गार्निश करणार आहोत अशा पद्धतीने. आणि वरतून थोडासा लिंबाची छोटी फोड ठेवून त्याला गरम गरम ह्या राईसला आपण सर्व करणार आहोत. एकदमच छान आणि खूपच टेस्टी लागतो हा राईस आणि दिसायलाही खूप छान दिसतो. तुम्ही या राईसला रायतासोबत सर्व केलं किंवा असंही सर्व केलं तर खूपच टेस्टी लागेल. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.